एपीबी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजचा विषय आहे मराठा आरक्षण। सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला सर्वात मोठा मुद्दा आणि मोठा विषय म्हणजे मराठा आरक्षण हा आहे। जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मोठमोठे मोर्चे काढले आणि आपल्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत आरक्षणासंदर्भात त्या सरकारपुढे त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी सरकारने मात्र त्यांना कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स न दिल्यामुळे साखळी आंदोलन, प्रत्येक गावामध्ये साखळी आंदोलन करण्याची एक सध्या पद्धत सुरू झाली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक खेडेगावामध्ये साखळी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। सांगोला तालुक्यातील बऱ्याच खेड्यामध्ये एकतपूर असेल, धायटी असेल, कडलास असेल, अशा प्रत्येक खेडेगावामध्ये साखळी आंदोलनाची मराठा समाजाच्या या युवकांची एक पद्धत सुरू झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये युवक समाज, मराठा समाज असेल आणि इतर समाजातील काही लोक या आरक्षणाच्या मुद्द्याला, या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं दिसून येत आहे। असाच एक तरुण अचकदनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या गावातील तरुण विजय पाटील, धनगर समाजाचा हा तरुण कार्यकर्ता, यानेही मराठा समाजाच्या आणि त्याचबरोबर धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी साखळी आंदोलनाची पद्धत चालू असताना, साखळी आंदोलनं चालू असताना त्याचबरोबर महाराष्ट्रातील एका खेडेगावामधील एका युवकाने आमरण उपोषण, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून या धनगर समाजाच्या युवकाने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। विजय पाटील यांचं असं मत आहे की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण आणि धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळालं पाहिजे। या गोष्टीकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे। काल त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, आज दुसरा दिवस आहे त्यांचा। ते सकाळीही त्या ठिकाणी बसून होते, काल सकाळपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि जोपर्यंत मराठा समाज आणि धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण तिथून हलणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। नमस्ते, मी विजय पाटील, कालपासून, आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे, कालपासून मी माझे गाव अचकदनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे। माझ्या मागण्या ह्या आहेत की महाराष्ट्रातील मराठा समाज व धनगर समाज यांना, मराठा समाजाला ओबीसी आरक्षण व धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं, कारण प्रत्येक समाजामध्ये दोन जाती निर्माण झालेल्या आहेत। मराठा समाजामध्ये एक सवर्ण मराठा आणि सामान्य मराठा, तसेच धनगर समाजामध्येही एक सवर्ण धनगर आणि सामान्य धनगर अशा दोन जाती निर्माण झालेल्या आहेत आणि त्या दोन जातीपैकी सवर्ण जी जात आहे त्यांना आरक्षणाची गरज मुळीच नाही, कारण ते तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत। परंतु जे सामान्य मराठा आणि सामान्य धनगर आहेत त्यांना आरक्षणाची खरी गरज आहे, कारण आज सगळीकडे आपण बघतो की तरुण वर्ग, मराठा समाजातील तरुण वर्ग बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षा करत आहे आणि स्पर्धा परीक्षा करत असताना त्यांचं दोन किंवा एका मार्कात सिलेक्शन होत नाही, त्यावेळेस ते नैराश्यावस्थेत जातात आणि नैराश्यावस्थेत जाऊन व्यसनाच्या आहारी लागतात। आज कित्येक तरुण रोजगाराविना सगळीकडे नैराश्यावस्थेत जाऊन व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत। म्हणून मराठा समाजाला, त्या सामान्य मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे। त्याचप्रमाणे धनगर समाजाची सुद्धा तीच परिस्थिती आहे। आज सुद्धा कित्येक धनगर समाज आपल्या लहान मुलाला घोड्याच्या पाठीवर टाकून शेकडो मैलाचं अंतर दूर, शेकडो मैल दूर जाऊन आपल्या मेंढ्यांना चरण्यासाठी दूर घेऊन जातात। त्यामुळे त्यांना आजपर्यंत शिक्षणापासून ते मागासलेले राहिलेले आहेत, म्हणून त्यांना आरक्षणाची खरी गरज आहे। आणि या दोन्ही समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मी कालपासून माझ्या गावामध्ये आमरण उपोषणासाठी बसलेला आहे। धन्यवाद। त्यांच्या गावातील मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, सर्व समाजाच्या लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे। विजय पाटील यांच्या या आमरण उपोषणाला तालुक्यातील नेते मंडळी आमदार असतील, माजी आमदार असतील, विरोधी पक्ष असेल, हे कशा प्रकारे त्यांच्या आमरण उपोषणाकडे पाहतायत, कशा प्रकारे त्यांची जी मागणी आहे ती विधान भवनापर्यंत पोहोचवत आहेत, याकडे आता जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे। विजय पाटील यांच्या आमरण उपोषणाची प्रशासनाने आणखी दखल घेतल्याचं दिसून येत नाही। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे तलाठी असतील, सर्कल असतील किंवा तहसीलदार यांचा प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचलेला आणखी आम्हाला तर दिसून आलेलं नाही।
हे अमरण उपोषण आहे, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी प्रशासनाने घेणं गरजेचं आहे. राजकीय मंडळी दखल घेतात की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु प्रशासनाने मात्र त्यांच्या या आमरण उपोषणाची दखल घ्यावी अशी जनतेची मागणी आहे. कारण आमरण उपोषण आहे, त्यांच्या प्रकृतीला कधीही धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळं त्यांच्या प्रकृतीकडे प्रशासनाने लक्ष द्यावं असे जनतेतून मागणी आहे. APB लाईव्हमधून मी पांडुरंग, जय भारत.